मी आता आहे सूरत मधल्या कपाशी गावामध्ये। आतापर्यंत आपण धान्यासाठी झालेली हरित क्रांती ऐकली, दुधासाठी झालेली धवल क्रांती ऐकली, अशीच आणखी एक क्रांती भारतात सुरू आहे, निळी क्रांती। ब्लू रिव्होल्यूशन म्हणजे ॲक्वाकल्चर साठी म्हणजे खाऱ्या आणि गोड्या पाण्यातल्या मत्स्य शेतीची क्रांती। सूरत मध्ये सुरू असलेली कोळंबीची कॉर्पोरेट शेती आता आपण बघूया। कोळंबी किंवा झिंगे खायचे म्हणजे एक मेजवानी, पण कोळंबीची शेती हा आहे एक चॅलेंजिंग बिझनेस। कोळंबीचे प्रकार चार, इथं मात्र मिळतील फक्त नीम खाऱ्या पाण्यातले टायगर प्रॉन्स। अशी 1700 अधिक तळी इथं आहेत, एक तळ 2 ते 2.5 एकरावर, त्यातलं पाणी 80 लाख लिटर, आणि एकेका तळ्यात कोळंबी वाढवली जाते 50,000 ते 1.5 लाखापर्यंत। कोळंबी 2 प्रकारे मिळवता येते, सी कॅच म्हणजे समुद्रातली मासेमारी किंवा तळ्यात केलं जाणारं कोळंबीचं कल्चर फार्मिंग, ही एक प्रकारची शेती पण थोड्या वेगळ्या पद्धतीची। कोळंबी शेतीसाठीची पिल्लं ही दीवच्या हॅचरी मधून आणली जातात, 16 दिवसाची ही पिल्लं आणून इथल्या तळ्यात वाढवली जातात आणि 4 महिन्यांनी तयार होते टायगर प्रॉन। इतक्या मेहनतीनंतर एक एक प्रॉन्सही इथं असतो किमती, म्हणूनच पक्ष्यांनी त्याला उचलून नेऊ नये याची काळजी घेतली जाते। पक्ष्यांसाठी आपण हे करतो कारण पक्ष्यांमुळे पक्षी एकतर प्रॉन्स खातात पण आणि दुसरं म्हणजे इन्फेक्शन कॅरी करतात, तर त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण खास करून हे बर्ड फेन्सिंग आहे पक्ष्यांसाठी, तर हे जे स्ट्रिंग्स आहेत हे आपण थ्रू आउट बांधतो आणि ह्यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे हे इतकं असतं की ज्याच्यामध्ये पक्षी असं उडू शकणार नाही जास्त करून, आणि हे नायलॉनचे थ्रेड आहेत आणि 1 वर्षापर्यंत चालतं, आणि ह्याच्यानंतर कसं होतं जसं वारं चालतं तसं हे ह्याच्यात एक ध्वनी कंप निर्माण होतो, त्याच्यामुळे पण पक्षी याच्या जवळ येत नाही। माझ्या मागे जे तुम्ही बघता याला एअर रेशनिंग म्हणतात, ज्या ज्या तळ्यावर कोळंबीची शेती केली जाते तिथे एअर रेशनिंग सुरू असलेलं तुम्हाला दिसेल। एअर रेशनिंगचा नेमका उपयोग काय असतो? एअर रेशनचा मेन पर्पज आहे की पाण्यामध्ये जे डिझॉल्व ऑक्सिजन असतो त्याची मात्रा वाढवण्यासाठी आणि जे पाण्यामध्ये जे बाकीचे पॅरामीटर्स असतात ते युनिफॉर्म डिस्ट्रीब्युट होण्यासाठी आपण एअर रेशन वापरतो। कोळंबी टेस्टी होण्यासाठी तिच्यावर तेवढीच मेहनतही घ्यावी लागते। तळ्यातल्या शेवाळांमुळे कोळंबीची चांगली वाढ होते आणि तळ्यात शेवाळांची चांगली वाढ व्हावी म्हणून पाण्यात दर 2 दिवसांनी स्लरी मिसळण्यात येते। याला स्लरी म्हणतात, ही राईस पावडर, जॅगरी म्हणजे गूळ आणि ईस्ट पासून तयार केलेली असते। हे पाण्यामध्ये टाकल्यावर ह्याची पीएच मेंटेन करतो हा आणि लूम पण मेंटेन करतो कलर पाण्याचा। आणि हे आहे प्रॉन्सच्या खाद्याचं कोठार। प्रॉन्सच्या खाद्याच्या गोण्यांमध्ये तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये फिश मील, प्रॉन्स मील, स्क्विड मील, कॉड लिव्हर ऑइल, गहू, तांदूळ, सोयाबीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल या सगळ्याचं मिश्रण असतं। प्रॉन्सचं खाणं हे हायली प्रोटीन युक्त असतं, म्हणजे 38% प्रोटीन त्याच्यामध्ये असतं आणि ते एवढं हायली प्रोटीन युक्त असल्यामुळेच त्याचा दर आहे 53 रुपये किलो एवढा। प्रॉन्स किती दिवसांचे आहेत त्या हिशेबात त्यांना सकाळ संध्याकाळ खाणं टाकण्यात येतं। टायगर प्रॉन्स हे स्वतःच्या वजनाच्या 2% खाणं खातात, त्यामुळेच एका तलावात 80 दिवसांचे 1 लाख मासे असतील तर त्यांना एका दिवसात 45 किलो फीडिंग केलं जातं।
खायला घातल्यानंतर कोळंबीचं अगदी एकेका ग्रॅम मध्ये वाढणारं वजनही इथं तपासलं जातो. ही कोळंबी आहे ही 81 दिवसांची आहे. कोळंबी ज्यावेळी 140 ते 160 दिवसांची होते तेव्हा ती पूर्ण तयार झाली असं म्हणतात. आजार वगैरे होतो का माशांना, कळतं कसं तुम्हाला? होतात, ह्याला रोज कंटिन्युअस दिवसातून 3 ते 4 वेळेस आपल्याला बघावं लागतं. त्याच्यासाठी चेक ट्रे लावलेले असतात, त्याच्यामध्ये आपण फीडिंग आणि त्याची हेल्थ रोज बघतो. आपण हेल्थ मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, जे की प्रिव्हेंटिव्ह प्रॅक्टिसेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण आजार न व्हावेत ह्याच्यासाठी आपण बऱ्याच प्रिकॉशन घेतो. प्रॉन्सची काळजी घेणारे इथले कामगार तळ्याच्या शेजारीच राहतात. मग जाता जाता आम्ही त्यांच्या वस्तीतही डोकावलो. जो पॉन्ड शुरू हो गए वो एक्सपोर्ट होते तो आपको कैसा लगता है, क्या रोजगार मिला यहाँ पे? इधर तालाब पे मेरे को पूरा खाना पकाने का मौका मिला है. पहला मेरे को मजदूरी करनी पड़ती थी, मेरे को भी अब मेरे को मजदूरी नहीं करनी पड़ती. पहले बस घर पे था और फिर बाद में अंकल ने जो ये सब साथ में करवाया, साथ में मेरे साथ 6 तालाब है मेरा भी, मैं साथ को खुद ही से हैंडलिंग करता हूँ. 6 तालाब में गया, बाद में मैं 30-40 इंजन का मैं मशीन का हैंडलिंग करता हूँ. आणि अशा रीतीनं 20 ग्रॅम पासून ते 60 ग्रॅम पर्यंत वजनाचे टायगर प्रॉन्स निर्यातीसाठी तयार होतात. कोळंबीचं पीक काढल्यानंतर त्याची निर्यात करण्यासाठी त्याच्यावर बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात. या सगळ्या प्रक्रिया आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत. या तळ्यामध्ये 50,000 कोळंबी आहेत ज्याचं वजन 1,000 किलो म्हणजे 1 टन इतकं भरेल. आज ही सगळी कोळंबी काढली जाणार आहेत, यालाच कोळंबीचं हार्वेस्टिंग असं म्हणतात. आणि पुढचं 3 तास कोळंबीच्या हार्वेस्टिंगचं काम चालणार आहे. मत्स्यपालनाचा सगळा व्यवसाय हा पाण्यातलाच आणि पाण्यामुळेच त्याला निळी क्रांती असं म्हटलं जातं. इथल्या तळ्यांभोवती असतं जाळ्यांचं कुंपण पक्ष्यांपासून संरक्षणासाठी. प्रत्येक तळ्यातल्या प्रॉन्सचा हार्वेस्टिंग वेगवेगळ्या दिवशी केलं जातो. हार्वेस्टिंगच्या वेळी तळ्याच्या इनलेट मधून पाणी बाहेर सोडतात. पलीकडच्या बाजूला असलेल्या आउटलेट मधून पाणी बाहेर पडतं आणि ते सरळ जाऊन मिळतं खाडीला. आउटलेट मधल्या पाण्याबरोबर मासेही बाहेर येतात. केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश इथून आलेले हे कामगार आता बनलेत हार्वेस्टिंगचे एक्सपर्ट. नायलॉनच्या जाड दोराच्या जाळ्यात प्रॉन्स अडकतात. समजा जास्त माती आली तर हा माल परत तळ्यात ओतला जातो. आणि पुन्हा जाळी सरसावतात. भरपूर जड आहे.
सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक जाळ्याचं वजन केलं जातं। पकडलेल्या कोळंबीचं 0 ते 3 तापमानाला बर्फात चिल किलिंग होतं। त्यानंतर या प्रॉन्सला कुठलं इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्यामध्ये मेटाबायसल्फेट आणि मीठ मिसळतात। बारा मिनिटांसाठी प्रॉन्स त्यात ठेवले जातात। घड्याळाचे काटे पुढे सरकतात। तशाच या कोळंबीही कारण ताजेपणा आणि कोळंबीची टेस्ट यांचा खेळ असतो मिनिटा मिनिटांमधला। आयुब सारखे फ्रांस हून आलेले निर्यातदारही त्यावरच देखरेख ठेवतात। या इन्सुलेटर व्हेकल मध्ये 2 मिनिटांसाठी कोळंबी चिल केली जाते। अगदी सँडविच सारखी दोन बाजूला बर्फ आणि मध्ये कोळंबी अशी चिल करून त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो हा प्रोसेस प्लांट कडे। प्रोडक्शन हाऊस मध्ये संपूर्ण निर्जंतुकीकरण केलेलं असतं आणि असते जय्यत तयारी। सगळ्यात पहिल्यांदा होतं प्रॉन्सचं वॉशिंग। इथे माशांचं ग्रेडिंग केलं जातं म्हणजे आकार आणि वजनानुसार टायगर प्रॉन्स वेगळे केले जातात। इथून त्याच्या पॅकेजिंगची प्रक्रिया सुरू होते। 2 किलो 80 ग्राम आम्ही एका वजन करतो। 2 किलो 80 ग्राम कारण 80 ग्राम हे जे वजन आहे ओव्हरवेट आहे। 2 किलोच्या पॅकिंग मध्ये तो माल आणि ते डुप्लेक्स। पण मला एक तुम्हाला विचारायचं की हे फायनल पॅकिंग असतं का? पॅकेज फायनल पॅकिंग माल ट्रॉली मधून फ्रीजिंग साठी पाठवण्यात येतो। माल निघाल्याबरोबर 1.5 ते 2 तासात तळाव्यावरून धुवून करून स्वच्छ फॅक्टरीमध्ये आणून समोर ट्रॉली फ्रीजर आहे इथं -45 वर कारण श्रिम्पच्या जे बॉडीचं कोर टेम्परेचर आहे ते -20 ला अटेन व्हायला पाहिजे। इथून माल फ्रीजरमध्ये 2 तासाच्या आत आम्ही ठेवतो आणि इथं 3.5 तासामध्ये तो माल एकदम फिनिश प्रोडक्ट होऊन मग कोल्ड स्टोरेजमध्ये फ्रीजिंगला जातो। हा कोल्ड स्टोरेजमध्ये मॅक्सिमम किती दिवसांसाठी हे कोळंबी राहू शकते? एकदा तुम्ही जर टेम्परेचर मेंटेन केलं -20 वर तर त्याची शेल्फ लाईफ कुठे पण 6 महिन्या ते 1 वर्षापर्यंत जर टेम्परेचर मेंटेन असलं तर एकदम न्यूट्रिशियस व्हॅल्यू त्याची सेफ राहते, काय प्रॉब्लेम। एक शिपमेंट साठी कमीत कमी आपल्याला 10 टन मटेरियल पाहिजे। 10 टन मटेरियल आम्ही रोज प्रोसेस करायची कॅपॅसिटी आहे तर त्या हिशोबाने आम्ही एका वीक मध्ये कमीत कमी 5 ते 6 कंटेनर शिपमेंट या कंट्री साठी करतो। ओके। प्रॉन्स साठवणुकीसाठी 3 प्रकारच्या फ्रीजिंग टेक्नॉलॉजी वापरल्या जातात। मध्ये पीएचडी केलेल्या एका मराठी माणसाने सुरत मध्ये येऊन कोळंबीची शेती सुरू केली। कोळंबीच्या शेतीसाठी लागणारं खाद्य, त्याचं फिडिंग, त्यांचं सीडिंग हे सगळं त्यांनी स्वतः बनवायला सुरुवात केली
आणि त्यानंतर त्यांनी काही उद्योजकांची मदत घेतली. या उद्योजकांच्या मदतीने कोळंबीच्या पोस्ट प्रोडक्शनसाठी लागणारा हा अख्खा कारखाना त्यांनी इथे उभा केला. आणि आज या कारखान्यामधून दरवर्षी 2000 टन इतकी कोळंबी निर्यात केली जाते. भारतातून होणाऱ्या कोळंबीच्या एकूण निर्यातीविषयीची माहिती आपण पाहणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत. अशाच प्रकारे क्षारपड असलेल्या जमिनीवर 12 वर्षांपूर्वी डॉक्टर मनोज शर्मा या शेती संशोधकाने कोळंबीची शेती सुरू केली. त्यावेळी 20 हेक्टरवर सुरू केलेली ही शेती आज जवळपास 6000 हेक्टर इतक्या जागेवर यशस्वीपणे झालेली आपण पाहतो. आज आम्ही आज सगळा व्याप बघितला एक बिझनेसचा, तर एक महाराष्ट्रीयन बिझनेसमॅन नाऊ यू आर सक्सेसफुल बिझनेसमॅन, तर हे सगळं कसं काय घडलं ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. 1994 जेव्हा पहिल्यांदा जेव्हा न्यूज होते की सुरतमध्ये फ्लड आला आणि प्लेग आला, त्यावेळेस मी इथंच होतो आणि आय वॉज स्ट्रगलिंग की लोकांना ॲक्वाकल्चर श्रीम फार्मिंगमध्ये काहीच नॉलेज नव्हता. मी इथं येऊन लोकांना अक्षरशः शिकवायचो की भाई तळावात आपण तळाव बनवूया, आपण याच्यामध्ये कोळंबी संवर्धन करूया, तर लोकांना याच्यावर विश्वास येत नव्हता. म्हणून मी 1995-96 दोन तळे किरायावर घेतली, एका जुने तळे, आणि त्याच्यावर माझी स्किल्स मी स्वतः सीट सिलेक्ट केली, स्वतःचं फीड बनवून करून त्यांना दाखवलं, डेमॉन्स्ट्रेशन करून की बाबा हे समुद्री जीव आहे आणि तुम्ही त्याला आपल्या समुद्री वेस्टलँडमध्ये पण आपण तळाव बनवून याला पिकू शकतो. 1996 जेव्हा पहिल्यांदा आम्ही फक्त 1 टन झिंगा पिकवला, तर आजूबाजूचे जितके पण 22 गावाचे लोक आहेत त्यांना एकदम चमत्कारिक अशा लोकांना असं वाटलं की भाई की भाई इतकं चांगला क्रॉप आपल्या घराच्या समोर आणि ते पण वेस्टलँडमध्ये घेऊ शकतो. मग लोक हळूहळू माझ्याकडे आले आहेत की म्हणे की डॉक्टर आम्हाला पण तुम्ही सल्ला सूचन द्या असं करा. ॲक्वा अलायन्स कंपनीची संकल्पना आहे फार्म टू प्लेट, अशी म्हणजे शेतात पिकलेली कोळंबी थेट तुमच्या थाळीत येते. पकवायला सुद्धा सोपं जावं अशा पॅकेजिंगमध्ये उपलब्ध करून कॅनबे टायगर प्रॉन्स, ही जे टायगर प्रॉन जी व्हरायटी आहे जी आपण ही शेतीबद्दल जी आपण चर्चा करत आहोत, हे टायगर प्रॉन ही जी व्हरायटी ह्याची शेती केली जाते. तर आज आम्ही हे प्रोडक्ट आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ही जी कोळंबी आहे ही कोळंबी आज आम्ही मार्केटमध्ये अशा चांगल्या स्वरूपाच्या पॅकेजिंगमध्ये हव्या त्या क्वांटिटीमध्ये जशी जेवढी प्रमाणात हवी आहे त्या ह्याच्यामध्ये आणि त्याचा जो सुपर जम्बो असं वगैरे आहे हे तुम्ही बघता आहात ह्या स्वरूपात आम्ही आज उपलब्ध करून देतोय. हे जे आपले सगळे स्टोर्स आहेत, रिटेल स्टोर्स आहेत, त्याच्यामध्ये आज आपल्या भारतवासियांना हे प्रोडक्ट आम्ही उपलब्ध करून देतोय आणि हे भारतामध्ये आम्ही करणारे पहिली कंपनी आहे. पण आता कंपनी टायगर प्रॉन्सच्या निर्यातीबरोबरच स्थानिक व्यापारातही उतरते. पुणे जिथं आम्ही ऑलरेडी चालू केलेलं आहे हे तिथं ऑलमोस्ट 30 ते 40 दुकानांमध्ये हे प्रोडक्ट उपलब्ध झालेले आहे आणि चांगला पुणेकरांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. आणि ह्याच्यानंतर औरंगाबाद, नाशिक हे आमच्या टप्प्यामध्ये आहे. नागपूरला काही चांगल्या उच्च तारांकित हॉटेल्समध्ये ऑलरेडी आमचे सप्लाय चालू झालेले आहेत. कोल्हापूर त्याच्यानंतर आणि सोलापूर हे पण राहील. ही जी मोठी आपली जी गावं आहेत अमरावती, इथं आम्ही थोड्याच महिन्यात थोड्याच वर्षात नाही थोड्या महिन्यामध्ये आम्ही डेफिनेटली आपले प्रोडक्ट्स तिथे आम्ही उपलब्ध करून देत आहोत. हमारे हिसाब से दॅट वॉज द वे टू स्टार्ट द रेव्होल्यूशन. बिकॉज अगर यहाँ पर कैपिटा के हिसाब से अगर सिर्फ एक नॉन वेजिटेरियन कंज्यूमर सिर्फ 1 किलो झिंगा भी कंज्यूम करेगा
तो तकरीबन जितने फार्मर्स हैं इंडिया के उनका टोटल प्रोडक्ट्स कंज्यूम हो जाएगा, हमको इंपोर्ट करना पड़ेगा, इतनी डिमांड है यहाँ पर, इतनी डिमांड बन सकती है रादर, तो दैट इज रेवोल्यूशन। अर्थात रिटेल आउटलेट असो की निर्यात, टेस्ट साठीची टेस्ट पार करावीच लागते। गुजरात सरकारने नुकतीच ऍक्वाकल्चर टास्क फोर्सची स्थापना केली आहे। महाराष्ट्र सरकारने निदान ऍक्वाकल्चरसाठी लागणाऱ्या सगळ्या मंजुरी एकत्र देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम योजना जरी सुरू केली तरी असं एखादं मॉडेल महाराष्ट्रात यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही। नांदेडमधला एक मराठी माणूस, सुरुवात झाली सुरत मधल्या 20 एकर शेतीने आणि गेलेली कष्टाची 15 वर्ष, त्यामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांची मिळालेली गुंतवणूक आणि या शेतीचा सध्याचा टर्नओव्हर आहे 60 कोटी रुपये। ठरवलं तर वेगळ्या वाटेनं जाऊनही यश कसं कमावता येतं त्याचाच हा रिपोर्ट आहे।